महाराष्ट्र राज्य सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. राज्याच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आता सरकारनं या कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी विशेष सहाय्यता निधी निर्माण केला. याच पार्श्वभूमीवर भारतरत्न लता मंगेशकर यांनी कोविड-19 साठीच्या या विशेष मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 7 लाख रुपयांची मदत केली आहे. या मदतीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभारही मानले. सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली असं मुख्यमंत्री कार्यालयानं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हणण्यात आलंय. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी सहकार्य करावं, सहाय्य करावं असं आवाहन सुद्धा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं. महाराष्ट्र हा सध्या देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचं मुख्य केंद्र बनला आहे आणि या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा साठा पुरवत आहे. मात्र या मदतीचं योग्य प्रकारे वाटप होत नाही आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा जास्तीत जास्त साठा हा पॉवरफुल मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्ये जातो आहे आणि त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांमध्ये लोकांवर अन्याय होतो आहे असं वक्तव्य जे आहे ते राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते शनिवारी पालघर जिल्ह्यातील कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. पालघरसारख्या जिल्ह्याकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष होतं. एखाद्या जिल्ह्यामध्ये किती रुग्ण, किती बेड्स आणि आरोग्य सुविधा आहेत याचा विचार केला जात नाही. ताकदवर नेते केंद्राकडून आलेली मदत आपापल्या जिल्ह्यांमध्ये नेत आहेत आणि मंत्री हे सर्व राज्यांचे असतात, त्यामुळे त्यांनी सगळं आमच्याच जिल्ह्यात आलं पाहिजे अशी मानसिकता ठेवू नये असे खडे बोल फडणवीसांनी सुनावले. कोरोना काळात करत असलेल्या कामामुळे राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांची राज्यभर सर्वत्र चर्चा आहे आणि आता तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर निलेश लंके यांना फोन करून कौतुकाची थाप देत स्वतःची देखील काळजी घेण्याचा त्यांना सल्ला दिला. राज्यातील कोरोनासारख्या आव्हानात्मक स्थितीमध्ये आपलं कर्तव्य जाणून अनेक लोकप्रतिनिधी अत्यंत चांगलं काम करतायत, एक आदर्श ठेवतात आणि त्यापैकीच एक आहेत राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके. शरद पवार यांनी स्वतः त्यांना आता कौतुकाची थाप दिली आहे. शरद पवार यांनी निलेश लंके यांना फोन केला आणि ते म्हणाले की तू इतकं चांगलं कोविड सेंटर उभारलं मला कळलं, तू इतरांची काळजी घेतोय मात्र स्वतःची पण काळजी घे, तुझ्या हातून अशीच सेवा घडत राहो, काही मदत लागल्यास नक्की कळव असं शरद पवारांनी सांगितलंय. देशात कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता असल्याच्या घटना समोर येत आहेत. राजधानी दिल्लीच्या बत्रा रुग्णालयामध्ये आज दुपारी घडलेल्या दुर्घटनेमध्ये ऑक्सिजनअभावी 8 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये ऑक्सिजन पुरवठ्यावरून निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचे पडसाद हे दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणाच्या सुरू असलेल्या सुनावणीमध्ये सुद्धा पडताना पाहायला मिळत आहेत. आज या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला परखड शब्दामध्ये फटकारलंय. आता पाणी डोक्यावरून गेलं आहे, आता आम्हाला अंमलबजावणी हवी आहे, तुम्ही आता सगळ्याची व्यवस्था करणार आहात, काहीही करून दिल्लीला आजच्या आज 490 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला गेलाच पाहिजे असं उच्च न्यायालयानं सांगितलं. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दिलासादायक बातमी एक समोर येते, ती म्हणजे अशी की रशियातून स्पुटनिक V या लसीची पहिली खेप हैदराबाद विमानतळावर पोहोचलेली आहे आणि त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला आता वेग येणार आहे. देशात आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली. मात्र काही ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत असल्यानं अडथळे येतात आणि अशातच स्पुटनिक V ही लसीची पहिली खेप भारतात दाखल झाल्यानं येत्या काळामध्ये कोरोना लसीकरणाला वेग मिळेल. सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस वापरली जाते. स्पुटनिक V सोबत भारतामध्ये तिसरी लस उपलब्ध झाली आहे आणि भारतात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येमध्ये होणारी वाढ लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. स्पुटनिक V लसीची परिणामकारकता ही 92% असल्याचं सांगण्यात येतं आणि त्यामुळे भारतासाठी ही एक चांगली बातमी. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.